धन्यवाद देतो कारण गेल्या वर्षी आंदोलनामध्ये काही ना काही तर पत्रात पाडून घ्यायचं जे ठरलं त्याप्रमाणे तुम्ही भले मग एक चार पाच कारखाने दिले असतील अजून बाकीच्या कारखान्यांनी दिले नाही पण काही ना काही आम्ही 400 मागित असतो पण दिवाळीला 100 रुपये त्यांना जमा करायला भाग पाडला ते सर्व शेतकऱ्यांना आम्ही सलाम करतो भावांनो कारण आंदोलन करून आम्ही भले काही मंडळी म्हटले आम्हाला लेट झाला असेल कारखाना लेट झालेला नाही कारण व्यवस्थित टायमाला चाललं होतं मग आता आम्ही उद्या खासदार राजू शेट्टीने आज जाहीर करतील आज ऊस परिषद संपलेला आहे आपली मागणी उद्या आज डिक्लेअर होईल आणि उद्या कारखान्याने ठरवावं आणि उद्या कारखाना चालू करावा आमचं काही हरकत नाही ते इलेक्शन असलं तर तुमचं तुम्ही बघावं आम्हाला काय माहित आहे पण ते कारखाना जाहीर दर जे मारतो मग मागच्या 22-23 चा विषय होता तो त्यांनी सगळ्यांनी सांगितलंय आम्ही मागितल्यानंतर ते आढळ झालंय देता येत नाही मग काहीतरी करून शेवटी मुख्यमंत्र्यांनी ते पत्र देऊन ते द्यायला लावले 100 रुपये तर मिळाला आणि ह्या वर्षीच देखील आता लवकरच सांगायला आढळ झाला नसला तर मी मागचं 200 रुपये जे आता जाहीर केलेले आहेत साहेबांनी मागच्या तुटलेल्या उसाला 200 रुपये ह्या वर्षाचे काय काय मागणार आहेत ते साहेब डिक्लेअर करतील काही कारखाने पंढरपूरला आता 35 रुपये एक लक्ष्मी जाहीर केलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही पण जाहीर करावं आणि उद्या चालू करावं काय अडचण आहे आमची आणि या पद्धतीने मग साहेबांनी जे मागतील त्या पण तरी पण आता काही कारखानदार म्हणतात की ते एवढं 35 रुपये रे अजित पवारचा कारखाना किती 37 रुपये दिला मग काही आपल्या जिल्ह्यातले कारखाने 3300 दिले कोण 3400 दिले आणि आपले इथले कारखाने 3000 वर द्यायला तयार आहे मग हे काय गोडमंगाला काय कळत नाही तुम्ही भावाला तुम्हाला देखील शेतकऱ्यांना आपण जनरल बोर्डला गेल्यावर तिथं प्रश्न विचारायला पाहिजे का देत नाही बाकीच्या कारखान्यांना देता येते तुमचं का बाकीच्या कारखान्याचं एफआरपी बघितलं तेवढीच असते आणि तुमचा दर का कमी हा विचारणं देखील गरजेचं आहे कारण मी भोगावतीला आता बघितलं परवा जालिंदर पाटलांनी एक तास कारखान्यामध्ये सभा म्हणजे बोलायला दिली त्यांना म्हणजे एक तास सभामध्ये त्या कारखान्याच्या चेअरमनला मी धन्यवाद देतो म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर कारखाना आहे त्याला एक तास बोलायला दिले हे मानायला पाहिजे भले कसं दर किती दिला माहित आहे बा 3200 दिल्या वाटतं पण ते एक तास आपली प्रश्न काय आहे ते मांडायला एक शांतपणाने ऐकून घेतले त्यांना धन्यवाद द्यावं लागेल असे कारखान्याचे चेअरमन पाहिजे आपले कारखाने बघितलं तर बघितलं तुम्ही 5 मिनिटं उभा राहिला एक प्रश्न विचारायला तर तिथं आपलीच लोक दंगा करतात आणि चप्पल फिरून मारतात मग हे सभा सदानी कुठं तर शांत डोक्याने विचार करून हे कुठं तर थांबायला पाहिजे आपल्यासाठी आपण मांडतो सर्वसामान्यांची प्रश्न मांडण्यासाठी आपण गेलेलो तुमच्यासाठी आम्ही मांडालोय ह्या सभासदांना देखील कळायला पाहिजे आणि ज्या त्या ठिकाणी ताकद तुम्ही दाखवल्याशिवाय ह्या दराचा म्हणजे उसाच्या दरा संदर्भात असू दे मग जे ठरल आपलं आव्हान देईल मग आंदोलन न करता देखील पैसे मिळवण्याचं आपल्याकडे ताकद आहे पण ते आपण दाखवत नाही मग वाहनधारक बी आपलीच आहेत ऊस तोडणारे बी आपले पण काही लोक म्हणतात आम्हाला भिन्न आंदोलन करता आपोआप पैसे मिळतात आता जी म्हणत होती की नाही 100 रुपये बाबा आम्हाला काय गरज नाही मग तीच पहिले रांगतात होते पैसे घ्यायला मग त्यांनी ठेवू नये पैसे त्यांनी पहिल्या रांगामध्ये पहिल्या बँकेत गेलं तर पैसे घ्यायला तीच लोक नको म्हणाल ती लेट झालं स्वाभिमानी आंदोलन लेट झालं असं म्हणणाऱ्यांनी पहिलाच पैसे घ्यायला बँकेमध्ये होते बाबानो याचाही तिकीट तर विचार करावा लागेल तुम्हा सगळ्यांना एकच सांगतो की उद्या जो निर्णय होईल उसाच्या दरासंदर्भात स्वाभिमानीचा निर्णय असेल त्याप्रमाणे ठामपणे हाक मारल्यावर तुम्ही सगळ्यांनी ह्या वेळेचे देखील पैसे घेण्यासाठी म्हणजे किती ठरल मागचं असेल 200 रुपयेचं असेल आताचा जो दर ठरेल
त्याप्रमाणे सगळ्यांनी एकत्रपणे एकजुटीने म्हणजे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी कधी पण कसला पण विचार न करता स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्या बरोबर खंबीरपणे आहे एवढं लक्षात ठेवायचं मग या कारखानदारांना जर लईचं म्हणजे इलेक्शनचं पण हे असलं तर उद्याच्या उद्या 4000 जाहीर करावं जो 4000 जाहीर त्याला निवडून घ्या काय बरोबर आहे काय तुम्हाला लई निवडणूक लढवण्यात हवस आहे का पैसे मिळवण्यात शेतकऱ्यांना 4 पैसे मिळवण्यात हवस आहे उद्या कोण 4000 एक सगळे कारखानदार आहे 4000 रुपये जाहीर करावं उद्या बिनविरोध करून टाकूया त्यांनाच नाही ते काय बोलत नाही गटांवर साहेबांनी बोलले ते ज्या त्या वेळी घरात भांडण असेल काय असेल ते ज्या त्या वेळी भेटू असलं काय होईल न होईल पण राजकारण वेगळं या चळवळीसाठी स्वाभिमानीचा बिल्ला हा खायच राहील आणि राजकारणासाठी किती किंमत मोजत आली पण स्वाभिमानीसाठी दगा फटका लागणार नाही काही गैरसमज झाले असतील कार्यकर्त्यांचे ते दूर करावे पैसे घेण्यासाठी असते 20 वर्ष लई मिळत असता 1 रुपयाच्या धंद्यात नाही हे राजकारणाचं स्टेज नाही पण हे आले पेपरला सावकार मात नाईकला गलबोट लावू नका सावकार मात नाईक त्या औदादीचा नाही स्वतःला आणि कार्यकर्त्यांना मिळवण्यासाठी काय पदाचा एखादा निर्णय दुसरा घेईल पण स्वाभिमानीला दगा फटका लावून आणि गलबोट लावून घेणार नाही एवढं उद्याच्या राजू शेट्टींनी जो आदेश देतील त्याप्रमाणे सगळं राहावं आणि इथं मोठ्या संख्या थोडाफार कमी आहे पण हे बरोबर नाही भविष्य तुम्हाला धोक्यात जाईल लक्षात ठेवा ऊस परिषद ही आपली परिषद आहे आपल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मग लाईट बिलाचा प्रश्न असेल सर्वसामान्यांचे प्रश्न असतील इथं थोडंफार कमी आणायचं तुम्हाला हे चालणार नाही हात मारल्यावर तुम्ही तिथं काम असेल तिथं सोडून ताकदीने यावं लागेल एवढं राजकीय व्यासपीठ नव्हतं पण माझ्यावर गालपोट लागलं हे मी आयुष्यात कापून घेणार नाही 1 रुपया जर कोण सांगितलाय सावकार महाराजांना यांच्याकडं हे घेतलाय कुणाकडे मी ते शहीरपणानं सांगतो आणि कुठं काय घेणारा माणूस नाही एवढं शांत डोक्यावर विचार करा एवढंच सांगतो मी 2 मिनिटाचा